आशुतोष, शेखर भाऊजींची मला बऱ्याचदा खूप मदत झाली. वहिनी काय असं बोलताय, मी तुम्हाला बहीण मानतो. हिला बायको मानणं बंद केल्यानंतर तुमच्यासारखी इतकी चांगली बहीण मला भेटली, काय भारी नशीब आहे माझं. काय यश, करेक्ट. संजना, चप्पल लावू नाकाला. व्हाट? अरे काय चमत्कार आहे हा. या, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. वहिनी कशा आहात? सॉरी वहिनी नाही, ताई. तुमचा यांच्याशी आता काहीच संबंध नाही हे ऐकून मला खूप बरं वाटलं. म्हणजे आता तुम्ही यांच्या घरात नाही बाहेर पडलात हे ऐकून तो फारच बरं वाटलं. सर, ताई म्हणजे देवाचा माणूस हा. म्हणजे ताई तुमच्यासोबत काम करते हे ऐकून ना मला खरंच खूप मनापासून आनंद झाला. म्हणजे तुम्हाला माहित होत ताई? आता एवढं मोठं होर्डिंग बनवलं मी, मला कळणार नाही का? शेखर, तू काय आणलंस ते दाखव. इथे सगळे काम करायला जमलेत, गप्पा मारायला जमलेले नाही. उगाच अनप्रोफेशनल वागू नकोस, कळलं? ए सेमी इंग्लिश मीडियम, मी तुझ्याशी बोलत नाही, कळलं ना? माझ्या सरांशी बोलतोय आणि सर माझ्याशी गप्पा मारतायत, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का तुझी अक्कल पाजळतीयस? भाऊजी, खूप काम आहे आणि वेळ वाया जातोय म्हणून म्हणते मी. सर, तुम्ही ह्या दोन स्टँडी बघा, अजून एक स्टँडी आहे ती मी घेऊन येतो. ओ सेमी इंग्लिश, हे धरा धरा ना. एक मिनिट सर, हे अजून एक आहे तेही बघून घ्या. ओ मॅडम, मॅडम हे जर धरा ना. धरा ना, हो धरा. धरा सर. हा असं नाही आहे, ते ओपन नाही होणार त्याशिवाय. खाली पण धरा ना, जरा खाली धरा नीट. हे खालचं धर, खालचं धर, खाली बसा. खाली बसा, त्याशिवाय ते ओपन होणार नाही. बसा खाली, बसा, धरून द्या. हा सर, कसं वाटतंय? ओ निलेश, गुड. हा उद्या नाही, ह्याच एक कटआउट करून मोठ्या पडद्यावर लो कार्यक्रमात. ओके. हा अहो तुम्ही उठल्या का? बसा ना, ते चुरगळेल. म्हणजे ते काम करा. ओ हे असं धरा, असं धरा, पूर्ण वर करा. हा करा पूर्ण वर. हा हे असं समजा की तुम्ही त्या ड्रेसच्या दुकानाच्या बाहेर ते टाकले पुतळे असतात ना, त्या वर करा, वर करा, चुरगळे ते वर करा. कसं वाटतंय सर? छान वाटतंय. अरुंधती, त्यांना कसं दिसेल? ओ ताई, जरा तिकडे फिरवा ना. हा ताई, तिकडे फिरवा जरा. हा कसं आहे? छानच झालं यश, खरंच छान झालंय. परफेक्ट. मिसेस देशमुख, त्यांना कसं दिसणार ना, उलटे येते. पण त्यांना हे आवडले असणार, मला माहितीये, मी ओळखतो ना यांना. ग्रेट, तर हे सगळ्यांना आवडलेलं आहे. आता हे सगळं इव्हेंटच्या इकडे नीट लावायची जबाबदारी तुमची. अहो तुम्ही बघा सर, माझ्या बहिणीचा पहिला अल्बम आहे, असं काम करतो की नाही? पण मग तुमचा टेम्पोचा बिझनेस? अरे जोरात चालू आहे. आता ते टेम्पो बंदच हे सगळं सामान आणलं ना, स्टँडीज वगैरे. अरे यश, आमचा शेखर प्रचंड मेहनती आहे, काय लटपटी करत असतो. ऑफकोर्स तुम्हाला माहित असेलच. मी येऊ का आता? या शुअर, मी उद्या किती वाजता यायचं हे तुला कळवतो. ओके. हे नीट गुंडाळून ठेवायचं, उद्या कार्यक्रमात मला लागणार आहे. येतो सर. ताई, मला हे जेव्हा सगळं कळलं ना, खरंच मनापासून खूप आनंद झाला. खरं तर यश, मान सन्मान हे सगळं आधीच मिळायला हवं होतं, उशीर झालाय. पण ह्यापुढे सगळं A1 होणार. A1 भल्या माणसाचं भलंच होत. तुम्ही असाल ना उद्या कार्यक्रमाला? हो मग मी येणार आहे ना, आणि मी घरी येणार आहे. मला बघायचंय तुमचं नवीन घर. आता निखिलला यांच्याकडे सोडलंय, त्यालाही घेऊन यायचंय. तूही तुमची खूप आठवण काढत असतो.
या ना मग, आजच संध्याकाळी या. येतो. मी पण ही नाही. शेखर काका, तुम्हाला आईचं घर नक्की आवडेल. हो, अरुंधतीनी घर खूप छान सजवलंय. अहो सर, अरुंधती ताई जिथे जाईल ना तिथे घर उभं करेल, नाहीतर ही जिथे जाईल ना तिथे माणसं पळून लावेल. शेखर येतो. बाय बाय. बाय बाय सर. ताई येतो. हो मिस्टर केळकर, हा माणूस आपल्या टीम मध्ये नको. का? तू गेली काही वर्ष नितीन बरोबर काम करतोय. हो, आणि तो काम फार चांगलं करतो. पण हा माणूस जर आपल्या टीम मध्ये असेल ना तर वातावरण बिघडेल. मग बिघडू देऊ नका ना मिसेस देशमुख. आपण पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवलेल्या बऱ्या, सगळ्यांच्याच बाबतीत. प्लीज. वेल, येऊ मी आता? शो. एक्सक्यूज. वाव आशुतोष, शेखर काका इतके कमाल आहेत ना, मी तुम्हाला नंतर सांगेन त्यांचे एक एक किस्से. मलाही खूप बरं वाटलं शेखर भाऊजींना बघून. आशुतोष, शेखर भाऊजी खूप छान आहेत, खरंच खूप चांगले आहेत. नाही, मलाही ते माहिती आहे, त्यामुळे मी त्याला कधीच सोडणार नाही. तो माझ्या टीमचा, माझ्या कामाचा एक महत्वाचा भाग कायमच असणार आहे. इतका चांगला माणूस, पण काही माणसांना चांगल्या माणसांची किंमत नसते, दुर्दैव त्यांचं. पण तुम्ही तसे नाही आहात आशुतोष, तुम्हाला माणसांची किंमत आहे. आणि मला खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं, खरंच. सो महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36. आणि त्याचे प्रशासकीय विभाग किती? 6. कोकण, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद. करेक्ट. शाबास. अरे येतंय की तुला? आता जायचं आपण अरुंधती काकूकडे. अरे निखिल, संध्याकाळी जाऊयात ना आपण. आई ग, आजी आजी, अरे देवा. हळू हळू सावकाश. कसं होणार माझं? काही नाही, हळू हळू. आजी, मी तुझं दुखणारा पाय चेपून देऊ? नको अजिबात नको. अगं चेपून देतो ना, बाबांची जेव्हा पाठ दुखायची ना तो मी त्यांच्या पाठीवर बसून मस्त असं रगडून द्यायचो. निखिल निखिल निखिल, इकडे बाहेरच्या बागेत ना छान छान भाज्या लावल्यात, आपण ते बघायला जायचं का? ऑर्गॅनिक फार्मिंग धडा आहे ना तुला. थांबा, हे खाऊन घ्या आधी. हे काय? फ्रँकी. हे काय असतं? सांगते आजी, चला तुम्ही बसा आणि खाऊन घ्या. हे घ्या, खा. थँक्यू. निखिल, आवडलं ना? आजी, सकाळच्या पोळ्या शिल्लक होत्या, त्यावरच बटाट्याची भाजी पसरली, सॉस घातलं, चटणी घातली, वरून मस्त पैकी चीज किसून घातलं, झालं. फ्रँकी तयार. बेस्ट, एक नंबर. थँक्यू. अरुंधती काकू पण माझ्यासाठी असंच काय काय खायला करून देते. आणि का ताई, तू मला अरुंधती काकू सारखीच वाटतेस. मला इथे खूप आवडतं. इथे तुम्ही किती जण असतात ना या घरात, पण मी इथेच तुमच्या सगळ्यांवर का नाही राहू शकत? अरे राहा की नाही कोण म्हणत, मी तर म्हणतो कायमचाच इथे राहा. नाही, कायमच कशाला राहायचं? निखिल, तुला जेवढे दिवस हवं तेवढे दिवस राहा, आम्हालाही आवडेल. हो की नाही ईशा? अग पण निखिल, मी काय म्हणते, चल आपण बाहेर जाऊन खाऊयात. चल चल चल. काय गय, मी काही बोलले की त्याच्या विरोधात बोलायलाच हवं का? अगं कांचन, मग तू तरी त्याला लगेच असं का बोललीस? अहो पण त्याने आपल्या घरात कायमचं राहण्याचं कारणच काय? अगं त्याची आई इथे राहते, त्याला वाटलं असेल तिच्या बरोबर राहावं. तिथे तो आणि शेखर दोघेच राहतात,
कंटाळा आला असेल त्याला, त्याची इच्छा झाली असेल कुटुंबाबरोबर राहायची. आता तुझी लेक विशाखा हाकेच्या अंतरावर राहते अगदी, तरी ती नाही भेटली तर तुझा जीव वर खाली होतो. आता ही मुलं एवढी मोठी झालीत तरी अरुंधतीशिवाय राहणं त्यांना जड जातं. मग हे पोरगं तर किती लहान आहे ग. करा घराची धर्मशाळा करा. अरे बाहेर एक पाटली हा म्हणजे सगळा प्रश्न सुटला. बर ते आपण नंतर बघू. तसही त्याने कुठं राहायचं हे त्याचे आई वडील ठरवतील ना. आपण का बोलतो त्यावर. आजी तुम्ही फ्रँकी खाणार का? चालेल आणते. अप्पा उद्या ताईचा इव्हेंट आहे ना, तर मी आज संध्याकाळी तिच्याकडे जाऊन येते. तिला थोडं टेन्शन आलंय ना म्हणून, पण मी सगळी कामं करून जाईन. हो हो जा जा, पण आता तू जे काही केलंस ना तेच कर. थोडासा भात लाव, उरका पाड, फारसं काही करत बसू नकोस. जा आणि ये. बरं आप्पा. यश माझ्या बरोबर असणार आहे येताना, कारण तो तिथेच आहे, त्यामुळे उशीर झाला म्हणून तुम्ही काळजी करत बसू नका. बरं तुम्ही उद्या येताय ना इव्हेंटला? म्हणजे काय येणारच, आणि आता तर तूही आहेस त्यामध्ये. मी नाही येणार. अगं तुला धरलंच नाही आम्ही, तू बस एकटीच घरात. आणि काय मी जरा जाऊन येतो, मुलं काय करतायत बघून येतो. मी फ्रँकी घेऊन येते. चला. फायनली अल्बम लॉन्चचा दिवस आला. मला तर रात्री झोपच लागणार नाही, पोटात गोळेच येत आहेत माझ्या. का तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हो हो म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय, सगळं उत्तम चाललंय, आणि उद्याही सगळं व्यवस्थित होणार आहे. काहीच का ॲक्च्युली मलाही आलंय टेन्शन थोडं, पण आता थोडं टेन्शन येणारच ना. दॅट्स ओके, पण तू टेन्शन घेऊ नको, तू एकदम रिलॅक्स राहा. रिलॅक्स. बर बर चला येते मी. कशाला, मी सोडतो ना तुला. आहो नको. सोडतो मी तुला, चल. काय झालं? थोडं लाग कापले कापलंय मला. बघू बघू रक्त आलं. अहो फार काही नाही झालेलं. मला रक्त बघितलं गेलं की चक्कर येते. अरे बापरे. एक मिनिट एक मिनिट, तुमच्या गाडीत तो औषधांचा बॉक्स आहे का? काय तो फर्स्ट एड बॉक्स आहे का? तिथे आहे. तिथे. कुठे? हा तिथे. बर बघते मी. अहो बघू थांबा जरा. हो फार नाही लागलेलं बघा. बरं नका बघू त्या इकडे. हा थोडं झोपणार आहे. अहो लावलंच नाही अजून. झालं 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 बघा. फार काही लागलेलंच नाही. मी नाही बघणार. बरं नका बघू. एक मिनिट आले. झालं 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 झालं. काय कापलं होतं? काय झालं? बरं आहे काकू. काकू मी तुला खूप मिस करतो. काकू मी घरी राहायला आलोय. मी तिथेही तुला खूप मिस करतो. बाबा म्हणाला की तू नवीन घरी राहायला आलीस, मग मी तिथे येऊ. ईशाताई म्हणाले की संध्याकाळी जाऊया. अरे ये की मग नक्की.
निखिल मिस्टर केळकर हा माझा मुलगा निखिल. ओ आय सी व्हेरी अटॅच टू अरुंधती. निखिल हे मिस्टर केळकर, मिस्टर आशुतोष केळकर. आता मी यांच्या कंपनीमध्ये काम करते. हॅलो यंग मॅन. हॅलो. चला निघूया, जेवायला जायचं ना आपल्याला. चल. ओके काकू तू सुद्धा चल ना आमच्या बरोबर. आणि अंकल तुम्हीही चला, आपण सगळेच जाऊया लंचला. आत्ता नको बेटा, परत कधीतरी जाऊ. हा माझ्या घरी माझी आई वाट बघतीये ना, मग कसं जमेल मला. तू जा ना आणि ईशाताई बरोबर एकदा घरी ये. ओके काकू चल ना, सांग ना तुझ्या आईला, थोडा वेळ चल ना प्लीज. अरे आज नको निखिल. आपण लवकर निघू, जास्त वेळ नको थांबूया. निखिल उगाच हट्ट करू नकोस. हा निखिल आपण एक काम करू, तू आज तुझ्या आई बरोबर जा, परवा अरुंधती काकू बरोबर जेवायला जा, चालेल? हो चालेल काकू, आपण जाऊया परवा. आणि योश दादा, ईशाताई, गौरीताई आणि अनघाताईलाही घेऊन जाऊया, आपण सगळेच जाऊया लंचला. चालेल ठरलं. इथे भेटलायस ना, घरी पण जाणार आहेस, मग बाहेर कशाला. हा एवढी काही गरज नाही, पण गेलो तर काय प्रॉब्लेम आहे. निखिल मी जाणार, मला अरुंधती काकू आवडते, ती माझ्याशी तुझ्यापेक्षा छान गप्पा मारते. निखिल मिस्टर केळकर आम्ही निघतो. सी सर लगेच. बाय काकू. बाय. निखिल काकू. अरे अरे सर. अरे निखिल. अरे सर. स्वीट बॉय, गोड आहे संजनाचा मुलगा. घरात लहानपणापासून भांडणं पाहिलीत, त्याला हवा असतो माणसं, भरलेलं घर, सण समारंभ, कळत मला. ह्या सगळ्यात त्या बिचाऱ्याची फरफट होते. पण हा कुठे राहतो? शेखर भाऊजींकडे. ओ आय सी. ह्याला शेखर भाऊजी हवे असतात आणि संजनाही हवी असते. कठीण असतो यावयातल्या मुलांचं. आता ईशाचंच बघा ना, कधी कधी तिच्याही डोक्यात काहीतरी भलतं येतच. हा तर अजून किती लहान आहे आणि माया प्रत्येकालाच हवी असते ना. व्हेरी ट्रू. पण मग देशमुखांकडे चालतं का हा आलेला? आईंना नाहीच चालत, पण तो येतो, लागवी आहे, बाकी सगळ्यांना आवडतो, येतो कधी कधी. चला निघूया. येस. तुम्हाला बरं वाटतंय का आता? हा हो बरं वाटतंय, ऍक्च्युली विसरायलाच झालं. बर चला. चल मी तुला घरी सोडतो. आओ पण तुम्ही गाडी कशी चालवणार? थोडं लागलंय मला, पण गाडी चालवू शकतो मी. असू दे, मीच सोडते तुम्हाला. चला. तू का? मी नको. नाही तसं नाही, म्हणजे बायका डेंजर गाडी चालवतात. पण कोण म्हटलं असं? बसा.
आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.